मिपुनहायेन एके कालई जंगलात एक कोल्हा राहत होता। एके दिवशी तो इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक कशे तात मोठी मेजवानी घातलेली दिसली। ही लग्नाची मेजवानी होती आणि पाहुण्यांनी बरेच अन्न मागे ठेवले होते। कोल्ह्याला खूप भूक लागली होती आणि त्याला काही स्वादिष्ट पदार्थ खायचे होते, पण त्याला माहित होते की मेजवानीच्या जवळ जाऊ शकत नाही कारण तेथे बरेच कुत्रे पहारा देत होते। कोल्ह्याने योजना आखली, तो काही काळ चिखलात लोला आणि मग मेजवानीच्या जवळ गेला। कुत्र्यांनी त्याला पाहिल्यावर तो जंगली कुत्रा आहे असे समजून त्याच्यावर भुंकायला सुरुवात केली। कोल्हा त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्यावर का भुंकत आहात? मी तर कोण आहे हे तुम्हाला माहित नाही का? मी तर राजाने मेजवानीची रक्षणासाठी पाठवलेला नवीन पहारेकरी आहे। हे ऐकून कुत्रे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, आम्हाला माहित नव्हते की राजाने नवीन पहारेकरी पाठवले आहेत। कृपया आत या आणि थोडे खा। कोल्हा आत गेला आणि त्याने अन्न खाले। पोटभर जेवल्यानंतर तो कुत्र्याचे आभार मानून निघून गेला। त्याने बरेच दिवस हे केले आणि कुत्रे त्याच्यावर विश्वास ठेवू लागले। एके दिवशी कोल्हा मेजवानीला आला नाही। कुत्रे त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता तो जवळच्या शेतात सापडला। जेव्हा त्यांनी त्याला विचारले की तो मेजवानीला का आला नाही, तेव्हा कोल्हा म्हणाला, मला माफ करा, पण राजाने मला नवीन ठिकाणी मेजवानीची रक्षणासाठी पाठवले आहे। पुन्हा राजाने तुम्ही असतात त्या ठिकाणच्या मेजवानीची रक्षणासाठी पाठवले तर मी पुन्हा येईन। हे ऐकून कुत्रे आनंदाने म्हणाले, नक्की या, तुमचे स्वागत आहे। कुत्र्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला सोडून दिले। कोल्हा अनेक दिवस अशी कुत्र्यांबरोबर चलाखी केली आणि त्याला हवे ते अन्न खाऊन गेला। कथेचा नैतिक असा आहे की एखाद्याने नेहमी हुशार असले पाहिजे, चलाख असले पाहिजे आणि कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे। अशीच गोष्ट सांगण्यासाठी मी पुन्हा येईन।